कोकणामध्ये मुसळधार पाऊस काल रात्रीपासून पडतोय। रायगडमध्ये रात्रीची सरासरी जवळजवळ 250 ते 300 मिलीमीटर होती। सकाळी देखील पाऊस होता, म्हणून रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की सगळ्या शाळा प्रिकॉशनच्या दृष्टीने बंद ठेवल्या पाहिजे, तसे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण आणि खेडला पाणी भरलेलं आहे, परंतु सकाळपासून पाऊस कमी झाल्यामुळे चिपळूणमधलं पाणी ओसरलंय। चिपळूणमध्ये 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी काही भागामध्ये होतं आणि चिपळूणमध्ये देखील 6 टीम NDRF च्या जवानांबरोबर तैनात केलेल्या आहेत। खेडला देखील शाळेला सुट्टी दिलेली आहे, चिपळूणला देखील शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि आता चिपळूण खेडमधल्या पावसाचं प्रमाण कमी आहे आणि रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भात सगळे जिल्हाधिकारी आणि प्रशासन त्यांच्याबरोबर सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या बैठका सुरू आहेत। विरोधकांना मला असं वाटतं की कशामध्ये राजकारण करायचं आणि कशामध्ये राजकारण करायचं नाही याचं भान राहिलेलं नाही। ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं असतं, परंतु दुर्दैवानं ते देखील त्यांच्याकडनं होत नाही आहे। मंत्रीपदं आणि या सगळ्या गोष्टी कोकणवासियांच्या निमित्तानं आम्हाला कोकणवासीय महत्त्वाचे आहे। मी ज्या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी 7 वाजल्यापासून संपर्कात आहे, रात्री देखील अनेक बैठका आम्ही घेतलेल्या होत्या। त्याच्यामुळं नुसतं सकाळी उठून येऊन आपल्या समोर काही बोलायचं ही आमची मनस्थिती नाही। आम्ही लोकांसोबत आहोत, लोकांना ज्या काही हाल अपेष्टा या पावसामुळं नैसर्गिक आपत्तीमुळं भोगाव्या लागतील त्या कशा कमी होतील त्या दृष्टीनं आम्ही कामकाज करतोय आणि विरोधकांनी कशामध्ये राजकारण करायचं आणि कशामध्ये राजकारण करायचं नाही याचं प्रशिक्षण कोणाकडनं तरी घेण्याची गरज आहे।